ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आत्महत्या करू नका, नरेंद्र पाटील यांची तरुणांना विनंती। मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे बीडच्या केतुरा येथील 18 वर्षीय विवेक रहाडे या युवकाने नैराश्यातून आत्महत्या केली आहे। आज अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केतुरा येथे जाऊन रहाडे कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी जमलेल्या तरुणांना त्यांनी बाबांनो आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल टाकू नका अशी विनवणी केली। न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाजातील युवक आत्महत्या करू लागला आहे। नरेंद्र पाटील यांनी केतुरा येथे जाऊन रहाडे कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी जमलेल्या तरुणांना नरेंद्र पाटील यांनी हात जोडून विनंती केली की बाबांनो आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल टाकू नका, आपण सर्व मिळून आंदोलने करू, उपोषण करू, पण यापुढे कोणीही आत्महत्या करू नका असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश पोकळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। शिक्षणामुळे महाराष्ट्रामध्ये कित्येक मराठा समाजाच्या तरुणांना या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये संधी मिळाली। विविध स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी नोकऱ्या पण मिळाल्या, आपण सर्वांनी पाहिल्या। कालच्या 10 तारखेच्या निकालामुळे मराठा समाजामध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झाला त्याचीच एक प्रतिक्रिया आज याच्या गावच्या सुपुत्राने या ठिकाणी व्यक्त केली। आरक्षणाच्यामुळे त्यांच्या घरामधील असणाऱ्या दोन व्यक्ती, त्यांच्या भगिनींना आरक्षणाचा फायदा झाला, त्यांना मेडिकलला ॲडमिशन मिळालं। परंतु आज हे सुप्रीम कोर्टाचा स्टे दिल्यामुळे भविष्यामध्ये त्याला संधी मिळणार नाही अशा प्रकारचं मनात त्याचे कल्पना निर्माण झाली आणि त्यांनी या असणाऱ्या केंद्र सरकारच्या केंद्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं। खरं म्हणजे मराठा समाजाने तरुणांनी एवढ्या टोकाची भूमिका घेऊ नये, कारण आम्ही सर्व मराठा समाजाचे वेगवेगळ्या संघटना आणि वेगवेगळ्या पक्षांमधील असणारे मराठा संघटना सगळ्या या ठिकाणी राज्य सरकारशी चर्चा करून जे मुलांना शिक्षणामध्ये आणि नोकरीमधून आता वंचित राहावं लागेल त्यांना कसं मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। म्हणून विक्रमसारख्या तरुणांनी भविष्यामध्ये कुणी अशा प्रकारे टोकाचा निर्णय घेऊ नये एवढीच माझी आपल्या सर्वांना विनंती आहे। आरक्षणाच्यामुळे मराठा समाज परत प्रवाहामध्ये येत असताना आता तो प्रवाह थांबणार आहे असे विचार हे सत्यता आहे, परंतु ही सत्यता बदलण्यासाठी आम्ही सर्व समाजाची बांधव, मराठा समाजाचे बांधव एकत्र येऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शिक्षणाकरिता आणि नोकऱ्याकरिता राज्य सरकारने वेगळं तात्पुरतं प्रवाह तयार करावं। ज्या पद्धतीने शेजारच्या राज्याने निर्णय घेतला तोच निर्णय महाराष्ट्र सरकारने घ्यावं आणि हे सगळं होणारं जे आहे ते कुठेतरी थांबवा।